अमोल मिटकरींची गाडी काल दुपारी फोडली. आज दुपारी मनसे अधिकाऱ्यांना जामीन, तिघांची सुटका. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अधिकाऱ्यांमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळते. अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर येथे चांगलाच राडा झाला. अकोल्यातल्या मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कुंड्या आणि दगडाने अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर आमदार मिटकरी यांनी संताप व्यक्त करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून माझ्यावर हल्ला झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे फिर्यादही राज ठाकरेंचं नाव घेण्यात आलेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता 3 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अमोल मिटकरी आणि मनसेच्या राडा प्रकरणातील 3 प्रमुख आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये मुख्य आरोपी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ भगत आणि दीपक बोडखे यांचा समावेश आहे. या प्रकरणी एकूण 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यापैकी 3 आरोपींचा 24 तासांच्या आत जामीन मंजूर झालाय. अकोलेच्या शासकीय विश्रामगृहातील राडा प्रकरणी झाले होते आणि 13 लोकांवर सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हे दाखल झाले होते. यातील आरोपींपैकी जय मालोकार यांचा काल हृदयविकाराने तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आता उर्वरित 9 आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी अर्ज त्यांनी केलेला आहे. दरम्यान मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद आणखीन टोकाला गेलेला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. आमदार अमोल मिटकरी यांना माझं ओपन चॅलेंज आहे, पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो आणि एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असं थेट आव्हान मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अमोल मिटकरींना दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर सुपारी बाज म्हणून टीका केली होती. यापूर्वी त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती, त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झालेले असून त्यांनी थेट खटाकचा अवलंब केल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.